कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून विजय पाटील हे अनेक वर्षे कार्यरत आहेत. मुख्य म्हणजे ते व्हेटरनरी डॉक्टर म्हणजे जनावरांचे डॉक्टर असताना सुद्धा ते माणसांच्यावर उपचार करताना आपल्याला आढळून येतात. किंवा महापालिकेचे कोणतेही माणसासंदर्भातले जे प्रश्न असतील त्यामध्ये ते मत मांडतात. त्याचबरोबर काय कारवाई करावी यामध्ये प्रामुख्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात हे सांगणारे आरोग्य निरीक्षक म्हणजे विजय पाटील. सुमारे 5 वर्ष ते महापालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून काम करतात. इतकी वर्ष काम करत असताना त्यांना कोणत्याही संघटनेने कोल्हापूरच्या कोणत्याही नगरसेवकाने किंवा सामाजिक संघटनांनी विजय पाटील यांच्याबद्दल सत्यता मांडण्याचा प्रयत्न केलेला नसताना भारी बहुजन महासंघाने तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेली 4 दिवस ही संघटना विजय पाटील यांना बरखास्त करावे किंवा त्यांना पदावरून हटवावं यासाठी कार्यरत आहे. या ठिकाणी आज त्यांच्या नावानं गोंधळ घालण्यात आलेला आहे आणि याबाबत आपण भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून विजय पाटील यांच्याबद्दल सत्यता जाणून घेऊया. मी संजय गुदगे, कोल्हापूर शहर अध्यक्ष. गेले आम्ही 4-5 महिने माननीय आयुक्त सर यांना हे जनावराचे डॉक्टर असणारे डॉक्टर विजय पाटील यांना पदमुक्त करावे व त्यांचे खातेने चौकशी करावी अशी मागणी करत आहोत. कारण मुख्य आरोग्य निरीक्षक हे पद घेताना खरं म्हणजे सॅनिटरी डिप्लोमा हा कोर्स पूर्ण करावा लागतो. हा जनावरचा डॉक्टरांचा कोर्स घेतलेले विजय पाटील यांना पाठीशी घाल आयुक्त माननीय आयुक्त अभिजित चौधरी साहेब त्यांना आम्ही एक जाणीव करून दिली की जनावरचे डॉक्टर आमच्या माती काम करता. पण माननीय आयुक्त साहेब त्यांना काहीच म्हणजे आमच्या निवेदनाला किंवा आम्ही त्यांना भेटी द्यायला गेल्यावर आमच्या विषयाला केराच टोपली दाखवतात. माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भारी बहुजन महासंघाच्या वतीने चेतावणी देतो. आम्ही महिना जरी झाला तरी आरोग्य निरीक्षक विजय पाटलाला अकलपट्टी केल्याशिवाय गप असणार नाही अशी आमची आग्रहाची मागणी आहे. तरी तुम्ही त्याचा विचार करावा अन्यथा आम्हाला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व महाराष्ट्र शासन यांचे जबाबदार राहील. चक्क जनावरांच्या डॉक्टरला आरोग्य निरीक्षक पद देऊन या कोल्हापूर महानगरपालिकेने शहरवासियांची चेष्टाच केलेली आहे. या नियुक्तीला जबाबदार कोण असा प्रश्न शहरवासियांस जिल्ह्यातील सामाजिक संघटना व नगरसेवकांना पडला आहे. कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह संदीप इडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.